राम कृष्ण हरी। चला तर मग आपण सुरुवातीला भारूड पाहूया। भारूड आहे नाथांच्या घराची उलटी खूण। नाथांच्या घराची उलटी खूण, पाण्याला मोठी लागली तहान। आत घागर बाहेरी पाणी, पाण्याला पाणी आले मिळोनी। आजी मी एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आढ्याला लागले। शेतकऱ्याने शेत पेरिले, राखणदाराला तेणे गिळले। हंडी खादली भात टाकिला, बकऱ्या पुढे देव कापिला। एका जनार्दनी मार्ग उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा। जगरहाटीच्या विपरीत अशी विधाने करून त्यातून काही वेगळा अर्थ निघतो, त्याला कूट असे म्हणतात। शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचे हे कूट म्हणजे कोडे खरोखरच एक अवघड असं कोड आहे। आध्यात्मिक दृष्टीने जर गेलो तरच हे कोडे सोडवता येईल आणि त्याचा उलगडा करता येईल। आता भारुडाचं निरूपण आणि भावार्थ। पहिली ओवी, नाथांच्या घराची उलटी खूण, पाण्याला मोठी लागली तहान। या विश्वामध्ये परमात्मा सर्वत्र चैतन्य रूपाने भरलेला आहे। इतकेच नाही तर तो त्याच्या आधारावरतीच, त्या परमेश्वराच्या आधारावरतीच हा विश्वाचा, या जगाचा डोलारा प्रकृतीने सांभाळून धरला आहे। परंतु आपला जीव काय करतो, मायामोहाने भरलेला देह यालाच सर्वस्व मानतो। खरं पाहिलं तर देह नश्वर आहे। जीव चैतन्य आणि विश्व चैतन्य यात फारसा फरक नाही आहे। या जीवामध्ये असलेलं चैतन्य आणि विश्वामध्ये असलेलं चैतन्य यात अजिबात फरक नाही। परंतु देहावरच्या अतिप्रेमाने, देह तादात्म्यामुळे आपला जीव संकुचित झाला, संकुचित भावनेने राहिला आणि त्यांनी या देह तादात्म्याचा त्याग जोपर्यंत तो करीत नाही तोपर्यंत त्याला ईश्वरी चैतन्याचा भोग कसा घेता येईल आणि त्याला तशी तहान लागावी म्हणून संत एकनाथ महाराज म्हणतात, पाण्याला मोठी लागली तहान। आता दुसरी ओवी आहे, आत घागर बाहेरी पाणी, पाण्याला पाणी आले मिळूनी। यासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींचा आपल्याला एक ओवी पाहावी लागेल। ती ओवी अशी आहे, अथावी घट बुडाला, तो आत बाहेरी उदके भरला। पाठी दैवगत्या जरी फुटला, तरी उदक काय फुटे। म्हणजे काय झालं की नदीवरती पाण्याने भरण्याकरता माठ घेऊन गेलो आणि तो माठ पाण्यात बुडवून तो भरला आणि बाहेर येत असताना दगडाची ठेच लागून माठ खाली पडला, माठ फुटला, माठातलं पाणी पुन्हा नदीत मिसळून गेलं। आता मला सांगा, या माठातलं पाणी आणि बाहेरचं पाणी यातील आपल्याला फरक करता येईल का? यातला फरक कळेल का? कोणी आपल्यामध्ये एवढा सामर्थ्यवान आहे, राजा महाराजा आहे की तू हे दोन्ही पाणी वेगळे करून दाखवू शकेल? शक्यच नाही। माठ होता तोपर्यंत माठातलं पाणी आणि बाहेरचं पाणी हा फरक होता। परंतु आता माठाचं अस्तित्वच नाहीसं झालं, पाण्याचं भासमान वेगळे पण नष्ट झालं, पाण्यात पाणी मिळालं, माठ फुटला म्हणून त्या पाण्याला काही झालं का? पाणी फुटलंच नाही, पाणी एकमेकात मिसळून गेलं, मिक्स होऊन गेलं। आपला देह पंचतत्वांनी बनला होता आणि तुम्ही तुमचा देह त्यागल्यानंतर ते पंचतत्व पुन्हा विश्वात मिसळून गेले, पुन्हा त्यातून नवीन जीव तयार होईल, त्याच्या भावभावना वेगळ्या असतील। म्हणून या जीव चैतन्याची अविद्येने उत्पन्न झालेली देह तादात्म्यरूपता नष्ट झाली की त्याबरोबरच जीव चैतन्य सगळी समष्टी ही चैतन्यात मिसळून जाते। अविद्या म्हणजे काय? ही बाहेरी विद्या जी आपल्याला परमेश्वरापासून दूर करते, ती अधिभौतिक, केवळ देहाची चोचले पुरवणारी जी असते ती अधिभौतिक अविद्या आहे। तिचा फक्त गरजेपुरताच देह संरक्षणार्थाने देहाकडून काम करून घेणार इतकाच आपण उपयोग केला पाहिजे। हे ज्यावेळेस आपल्या लक्षात येईल त्यावेळेस आपण ह्या नश्वर देहाच्या मागे न लागता परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन व्हायला सुरुवात करू। पुढची ओवी पाहूया, आजी मी एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आढ्याला लागले। बघा, 1991 पैठण शहरामध्ये पूर आला होता। पैठणमध्ये जायकवाडीचं धरण आहे, पावसामुळे ते धरण भरलं आणि त्यानंतर पाणी सोडायचा निर्णय इरिगेशन खात्याने घेतला। पाणी सोडायला सुरुवात झाली, माझे वडीलही इरिगेशन खात्यामध्ये होते, त्यांनी सांगायला सुरुवात केली, 1,00,000 क्युसेक्स पाणी दर सेकंदाला सोडलं जाते। म्हणजे केवढं आम्हाला कळालं नाही, पण खूप मोठं पाणी सोडलं जाते। आता आम्ही लहान होतो त्यावेळेस उभा राहिलो जाऊन फरसावरती। पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांचं राहता वाडा आहे, आतला नाथ त्याला म्हणतात, आणि त्याच्याजवळच नाथ गल्लीमध्येच आम्ही राहत होतो। खाली गेलो, फरसावर गेलो तर पाणी हळूहळू चढत होतं वरती। पहिली पायरी बुडाली, दुसरी पायरी बुडाली, तिसरी पायरी बुडाली, फरसापर्यंत पाणी आलं, गंगामातेच्या मंदिराला लागलं, वाढतच चाललं ते। खालचं पाणी वरती येऊ लागलं, वळचणीचं पाणी आढ्याला लागू लागलं। पण आपल्याला कळलं का? आपण त्याला उलटं समजून चालतो। हे जग तेव्हाही तसंच होतं, आत्ताही तसंच आहे आणि उद्याही तसंच राहणार आहे। सूर्य उगवणार आहे, सूर्य त्याच्या त्याच्या वेळेला उगवणार आहे, मावळणार आहे, सगळे ऋतुमान होणार आहेत। तुम्ही गेल्याने
किंवा राहिल्याने काही फरक पडणार नाही। त्यामुळे आपल्याला परमेश्वराशी एकरूप व्हायचे, तादात्म्य पावायचे, त्याच्या भक्तीमध्ये लीन होऊन जायचे। पुढची ओळी पहा, शेतकऱ्याने शेत पेरिले, राखणदाराला तेने गिळले। शेतानेच राखणदाराला गिळून टाकले हेही एक नवलच घडले। परंतु गंमत अशी आहे की सर्व जीवामध्ये जो ईश्वर देहरूपी शेताची राखण करतोय, तो जीव अज्ञानाने विषय लोलुपतेने ईश्वराचं अस्तित्व विसरून गेला, नश्वर देहाच्या नादी लागला। म्हणून संत एकनाथ महाराज म्हणतात की देहरूपी शेताने ईश्वररूपी राखणदाराला खाऊन टाकलं। नवल वाटते आहे, अशक्य वाटते, पण हे घडते की नाही? नश्वर देह सगळे भावभक्ती खाऊन टाकतोय की नाही? आपल्या धर्मामध्ये कधीही देवळात गेलं तरी चालते, म्हणून आपण जातच नाही, गैरफायदा घेतो। महिना महिना दर्शन न घेणारे लोक आहेत, दोन दोन महिने न मंदिरात जाणारे लोक आहेत। पुढची ओळी पाहूया, हंडी खादली भात टाकीला, बकऱ्यापुढे देव कापिला। आता हंडी जी असते मोठी भात शिजवण्याची, त्या हंडीमध्ये भात शिजवल्यानंतर आपण काय करतो भात खाऊन टाकतो आणि हंडी घासायला टाकून देतो, हो की नाही? का उलटं करता, भात टाकून देता आणि हंडी खात बसता? हंडी खाता येणार नाही, पण समजा खायला लागले, समजा तुम्ही उलटं काम करायला लागले, तर मग काय म्हणावं लागेल आपल्याला? आणि आपण हेच करतो ना। आपला जीव मायामोहाने इतका भ्रमित झालेला आहे की या देहरूपी हंडीमध्ये असणारा परमात्मा त्या भाताला आपण टाकून देतो, हंडीचाच म्हणजे विषयांचाच उपभोग घ्यायला लागतो। हे म्हणजे असं झालं ना, देह तादात्म्य करणाऱ्या मनापुढे आपण आपल्या देवाचाच बळी दिला, भक्तीनंतर देहाचा भोग पहिल्यांदी असं आपण सुरुवात केलं, म्हणजे विषय लोलुपतेने आपल्या मनाला आपल्या मनसंकल्पाचा विसर पाडून टाकला, हो की नाही? ही चूकच झाली की नाही? हे नवल झालं की नाही? हे आश्चर्य झालं की नाही? हीच गोष्ट नाथ महाराज आपल्या समोर आणून दाखवतात। आणि या भारुडातली शेवटची ओवी आहे, एका जनार्दनी मार्ग उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा। भारुडाच्या शेवटी शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज सांगतात, आत्तापर्यंत हे जे काही वर्णन केले, हा जो काही मार्ग सांगितलेला आहे, हा सर्व मार्ग उलटा आहे। आणि असे असले तरी आपला जीव ह्या उलट्या मार्गानेच चालत राहतो, उलट्या मार्गानेच वागत राहतो। खरे तर या जीवानी गुरुचा हात धरला पाहिजे, गुरु सांगेल त्या दृष्टीने आपण वागलं पाहिजे, परमात्म्याच्या आपण भक्तीमध्ये लीन झालं पाहिजे, परमात्म्याच्या भक्तीच्या मार्गाला लागलं पाहिजे आणि हा प्रपंच करीत असताना परमार्थ साधला पाहिजे, परमेश्वराची भक्ती प्राप्त केली पाहिजे। समर्थ सद्गुरू असलेल्या गुरुची वाणी जो भक्त जाणून घेईल आणि त्या गुरुच्या वाणीवरती चालेल, गुरुच्या उपदेशावरती चालेल, त्याचा मार्ग, त्याचं आयुष्य सफल झाल्याशिवाय राहणार नाही असं संत एकनाथ महाराज सांगतायत। नाथांच्या घरची उलटी खूण पाण्याला मोठी लागली तहान, नाथांच्या घरची उलटी खूण पाण्याला मोठी लागली तहान। राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी।